अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। गेल्या कित्येक दिवसांपासून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराचा विषय चर्चेत होता। आज अखेर खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे आणि येत्या 23 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत। गेल्या 40 वर्षांपासून भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहून एका व्यक्तीवरील नाराजीमुळे मी पक्ष सोडत असून बाकी भारतीय जनता पक्षावर माझी नाराजगी नसल्याचे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले। तर एकनाथराव खडसे यांच्या सुनबाई रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे या भाजपातच राहणार असल्याबद्दलची माहिती त्यांनी या प्रसंगी माध्यमांशी बोलताना दिली आहे। आज भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे। गेले 40 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम मी या ठिकाणी करतोय। या 40 वर्षामध्ये अनेक प्रसंग झाले की ज्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टी खेड्यापाड्यात पोहोचलेली नव्हती। भारतीय जनता पार्टी एक प्रकारे ज्याला आम्ही म्हणतो की उपेक्षित होती। अशा कालखंडापासून गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन आहेत, नितीन गडकरी असतील, नासा फरांदे होते, भाऊसाहेब फुंडकर, सुधीर भोनंतर मुनगंटीवार, असे कितीतरी नेते ज्याचं नाव मला सांगता येईल, सूर्यभांजी वाडणे होते, नानासाहेब उत्तमराव पाटील, आणि त्या कालखंडापासून आज तागायत भारतीय जनता पार्टीचं काम मी प्रामाणिकपणे केलं। भारतीय जनता पार्टीने सुद्धा या कालखंडामध्ये मला मोठ्या प्रमाणावर राजकारणामधले अनेक पदं दिले, मी ते नाकारू शकत नाही। भारतीय जनता पार्टीविषयी माझा कुठलाही रोष नाही। मी कधी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेत्यावर किंवा भारतीय जनता पार्टीवर टीका केलेली नाही। या क्षणापर्यंत कुणाविषयी आक्षेप घेतला नाही, टीका केलेली नाही। मधल्या कालखंडामध्ये जेव्हा विधानमंडळामध्ये मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून ज्यावेळेस मी म्हटलं की बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे, त्यावेळेस नंतरचा कालखंडामध्ये जे काही प्रकरण घडले ते सर्व महाराष्ट्राला माहिती आहे। या ठिकाणी महाराष्ट्राला माहिती आहे, माझ्या अनेक चौकशा झाल्या, अँटी करप्शनकडून चौकशा झाल्या, काही भूखंडाचे आरोप केले गेले, आणि अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये माझ्यावर एक खोटा विनयभंगाचा खटलासुद्धा दाखल करण्यात आला। श्रीमती दमानिया यांनी माझ्यावर त्यांचा विनयभंग केला म्हणून माझ्यावर एक खोटा दाखला पोलीस स्टेशनला दाखल केला। पोलीस त्यावेळेस दाखल करायला तयार नव्हते, त्यांनी रात्रभर गोंधळ घातला पोलीस स्टेशनला। फक्त त्यानंतर देवेंद्रजींना त्यांनी फोन केला आणि देवेंद्रजींनी स्वतःहून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करायला सांगितलं। वास्तविक अशा स्वरूपाचे खोटे गुन्हे नोंद करायला सांगणं म्हणजे एक प्रकारे त्यांनी सांगायला पाहिजे सत्य आहे ते करा, घटना कुठली ज्याच्यामध्ये दुरान्वय संबंध नाही असा म्हणून तो खटला मी आता त्या खटल्यानं नुकतंच मी आता 15 दिवसापूर्वी बाहेर आलेलो आहे। म्हणजे छळ किती करावा याला काही मर्यादा राहिल्या नव्हत्या, तरी इतके दिवस मी ते सहन करत आलेलो आहे। आणि यामधून इतक्या दिवसामध्ये जे माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, ज्यांनी माझ्यावर ॲलिगेशन्स केले, माझा दावा आहे की त्या कालखंडातलं सगळं रेकॉर्ड काढावं, विधानमंडळामधलं रेकॉर्ड काढावं, एकाही राजकीय पक्षाने, एकाही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना का शेतकरी संघटना असेल का कोणत्याही राजकीय पक्षाने माझ्या राजीनाम्याची मागणी केलेली नव्हती, माझ्या चौकशीची मागणी केलेली नव्हती, अशी जर विधानमंडळामध्ये कोणी आक्षेप घेतला असेल, चौकशी करा असं म्हटलं असेल, असे जर खरं असेल तर मी एका मिनिटामध्ये राजकारण सोडायला तयार आहे। कोणीही माझ्या चौकशीची मागणी केलेली नसताना माझा राजीनामा घेतला गेला आणि जे काही घडलेलं आहे आता याच्यात परत मी पुनरावृत्ती करत नाही। मीही पक्षासाठी माझं उभं आयुष्य घालवलं आणि अशा कालखंडात घालवलं की जे दगडं खाल्लेत, धोंडे खाल्लेत, लोक आमच्या याच्यावर थुंकले, मारलं,
खबाजून वाळीत टाकलं गेलं. अशा कालखंडातून आम्ही काम केलं. तर पक्षासाठी 40-40 वर्ष आम्ही त्या ठिकाणी काम केलं. म्हणजे असं नाही आहे की पक्षाने तुम्हाला काय कमी दिलं, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक. नाथाभाऊन आपल्या जीवनाचा 40 वर्ष दिले त्यासाठी. आणि आजही माझी कोणत्याही म्हणजे भारतीय जनता पार्टीविषयी तक्रार नाही, केंद्रीय नेतृत्वाविषयी कुठली तक्रार नाही. माझी तक्रार जी आहे ती मी वारंवार बोलून दाखवलेली आहे की देवेंद्रजींनी ज्या प्रकारे हे विनयभंगाचा खटला दाखल करणं, भूखंडाच्या संदर्भात चौकशा लावणं, अँटी करप्शनच्या चौकशा, मी सर्वांमध्ये निर्दोष सुटलो. परंतु त्याचा मनस्ताप किती झाला, एखाद्या व्यक्तीवर विनयभंगाचा खटला दाखल करणं कोर्टामध्ये तो चालणं, म्हणजे याच्यापेक्षा तर मरणहून मरण नाही आमच्या सरकारला. आणि तेही अशा रीतीने की तुम्ही त्या ठिकाणी गोंधळ केला की नाही म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगणं. आणि मी ज्यावेळेस देवेंद्रजींना हे म्हटलं की असं कसं काय माझ्यावर विनयभंगाचा दाखला होतो, ती भाई मुंबईमध्ये मी मुक्ताईनगरमध्ये मी काय बोललो वगैरे. देवेंद्रजी म्हणायचं फार गोंधळ करत होती, काम हे करत होतं, टी व्हीवर दाखवलं जात होतं, म्हणून नाईलाजाने मी सांगितलं. म्हणजे असं कसं नाईलाजाने सांगितलं, तुम्ही सांगताय झालं असतं ना किंवा नियमानुसार तुम्ही त्या ठिकाणी कायद्यानुसार काम करा. पण मला कोर्टाच्या तारखा चालल्या, हे चाललं, बदनामी सहन करावी लागली, माझ्या लहान मुलं मुली. राष्ट्रवादी सातत्याने हल्ले चढवले, कदाचित त्यामुळेच भाजपचं सरकार आलेलं होतं. आता पुन्हा तुम्हाला त्यांच्यामध्ये जावं लागतं आहे, तुम्ही कसं बघताय याकडे? आता मला परत ज्या पक्षात जाईल आता NCP, तर NCP बळ द्यावं लागेल. ते पण आपण या अगोदर टीकाची झोड उठवलेली होती सातत्याने, राष्ट्रवादी असू द्या, काँग्रेस असू द्या, अगदी दरोडेखोरांचं सरकार सुद्धा एकेकाळी शब्द वापरलेले आहेत आपण. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका नाही केली, सरकारवर टीका केलेली आहे. कोणी व्यक्तीवर मी टीका नाही केलेली. असं नाव काढा एखाद्याचं की माननीय पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार साहेब, असे व्यक्तिगत नव्हते हल्ले. सर विरोधी पक्षनेता म्हणून मी सरकारवर हल्ले केले कायम. काही आपल्यावरती टीका केलेली होती की तोडीबाज नेता म्हणून त्यांनी आपल्याला असं म्हटलेलं होतं. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी डिनाय केलं होतं. मी आव्हान केलं होतं, तुम्ही जर राहत मी आव्हान केलं होतं की एक उदाहरण द्या, आणि त्यांनी मान्य केलं होतं तसं. भाऊ, आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले, आपल्यासोबत किती आमदार खासदार असतील? एकही आमदार एकही खासदार माझ्या बरोबर नाही. नाही, रोहिणीताई जिल्हा बँकेच्या चेअरमन आहे. रक्षाताई तर रक्षाताईचा निर्णय, त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे या ठिकाणी. पण रक्षाताईने मला सांगितलं मी भाजप सोडणार नाही आहे अशा रीतीने. असे अनेक प्रसंग आपल्याकडे आहे. ज्योतिरादित्य सिंधिया, माधवराज सिंधिया वगैरे उदाहरण आहे. आता विखे पाटलांचं उदाहरण आहे, त्यांची बायको जिल्हा परिषदचे अध्यक्ष काँग्रेसची, असे सेक्युड उदाहरणं आपल्याकडे आहे. त्यामुळे त्यांची इच्छा होईल तेव्हा आपण, मी माझा निर्णय स्वतः घेतलेला आहे त्या ठिकाणी. मी कोणत्या पक्षावर कोणत्या चिन्हावर निवडून आलेलो नाही आहे. नाही, मला त्रास देण्याचा प्रश्नच नाही. ज्यावेळेस नेताच त्रास देतो आहे तर बाकीचे असतात मागे, त्याचं काय. विधान परिषदेच्या घोटाळ्याच्या संदर्भात बैलगाडी भरपूर हवे असल्याचं म्हटलं होतं. त्याच्या विधान परिषदेत आपण आरोप केला होता की आपल्या कन्या रोहिणी खडसे यांना पाडण्यासाठी भाजपाचेच काही मंडळी आहेत, त्यांची आपण काही नाव सांगू शकाल आता? भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रोहिणी खडसे यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं, आणि त्यावेळेस या निवडून कशी येणार नाही अशी पण व्यवस्था करण्यात आली. ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीमध्ये विरोधामध्ये प्रचार केला, उघड विरोधात केला, अशांचे नावं पुराव्यानिशी, व्हिडिओ कॅसेट CD आणि ह्याच्या पुराव्यानिशी मी माननीय चंद्रकांत दादा पाटलांना दिले. त्यांच्याकडे मी मागणी केली होती की कमीत कमी ज्यांनी विरोधी काम केलं आहे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे, असं वाटलं पार्टीतून काढून टाकलं पाहिजे. पण या क्षणापर्यंत त्यांना पार्टीतून काढून टाकलं नाही, याचा अर्थ साधा होतो की ज्यावेळेस पुराव्यासहित ज्यावेळेस मी सगळंचं सगळं देतो आहे आणि तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नाही, याचा अर्थ तुमच्या कुणाचा तरी त्याला पाठिंबा होता. तुम्ही मागे कोणत्याही स्थितीत रोहिणीताईंनी कधी तिकीट मागितलंच नव्हतं. भारतीय जनता पार्टीला म्हणा का अन्याय, विधानसभेसाठी रोहिणीताईंनी तिकीट कधी मागितलं नाही, तुम्ही जबरदस्ती दिलं. जबरदस्ती देत असतानाही ते शेवटच्या दिवशी 2:45 दिलं, कुठली तयारी नाही, काही नाही. अशा ठिकाणी विरवळ अडचणीत आणण्यासाठी तुम्ही हे सगळे उद्योग केले. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.